आपल्या आर्वी विधानसभाचे अपक्ष उमेदवार माननीय श्री दीपक भाऊ मडावी यांच्या प्रचारात बोलायचं असल्यास आर्वी विधानसभेचे बीजेपीचे उमेदवार असो ते काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार असो अगोदर ते पंड्याचे उमेदवार होते माननीय अमर भाऊ काळे यांना आपण खूपदा निवडून दिलेला आहे, परंतु पाहिजे तो प्रमाणात विकास आपल्या आर्वी विधानसभेचा झालेला आहे। आता मी इथे भाषण ऐकत असताना मला अनेक मुद्दे या ठिकाणी मिळालेले आहेत की या विधानसभेमध्ये रस्ते सुद्धा व्यवस्थित नाही आहे, शिक्षणाचा सुद्धा प्रादुर्भाव आहे आणि हे सगळं कोणीही विधानसभेत बोलत नाही, कारण की सगळ्यांनी पक्षाचे आपले तोंड बंद करून ठेवलेले आहे आणि हे पक्षाचे लगाम लागलेले माणसं हे कधी आपल्या व्यथा त्या विधानसभेत मांडणार नाही आणि जोपर्यंत आपला आवाज विधानसभेत पोहोचणार नाही त्यासाठी आपल्याला काय करण्याची गरज आहे, आज आपली काळाची गरज आहे। ओ क्या उठाएंगे तलवार जिनके बाजू में दम नहीं, ओ क्या उठाएंगे तलवार जिनके बाजू में दम नहीं, लड़ते है बेजुबानों से, लड़ते है बेजुबानों से, कभी मर्दों से लड़के देखो, खंजर भी तुम्हारे और टुकड़े भी तुम्हारे। हा इतिहास आपला असला पाहिजे, कारण की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज आपला इतिहास घडवत नाही आणि आज तो वेळ आलेला इतिहास घडवायचा। दीपक भाऊ मडावी यांना प्रचंड बहुमताने विजय करून विधानसभेत पाठवण्याचा आणि हा नवा इतिहास आर्वी विधानसभेत नव्हे तर विदर्भात पहिला उमेदवार आदिवासी अपक्ष उमेदवार निवडून गेलेला पाहिजे, हे सर्वांनी शपथ घेतली पाहिजे। ही आपल्या एका समाजाची जबाबदारी नाही, ही आपली एका समाजाची जबाबदारी नसून एससी एसटी ओबीसी मुस्लिम वर्गाची सुद्धा जबाबदारी आहे। ही सत्ता कोणत्या एका पक्षाची राखणदार नाही, कोणत्या एका घराण्याची राखणदार नाही, ही सत्ता सर्वसामान्य जनतेच्या हातात गेली पाहिजे आणि तो सर्वसामान्य जनतेचा नेता म्हणजे दीपक भाऊ मडावी आहे, हे सर्वांनी लक्षात घेतलेलं पाहिजे। नाही तर मोठे मोठे नेते सेलिब्रिटी बोलवतात, बीजेपीचे लोक बोलवतात आणि मोठे नेते येतात दाढीवाले बापू आपले मित्र, अगर हमारी सरकार आती है तो यू ही मुफ्त में सबके खाते में यू ही 15-15 लाख आ जाएंगे। अबे चोटिया 15 लाख तू ना 1500 रुपयावर आणलं काय, तू समाजाने ते हात राहिला बे, ते आमच्याकडूनच काढून राहिला तू, त्याला जे बी वाढले का नाही, वाढले वाढले साखर वाढली सगळी महागाई करून टाकली कोण, कोण वाढवली महागाई? आमचे एकनाथ भाऊ म्हणते मी तुमचा भाऊ, तिकडे देवा भाऊ बॅनर लादते आम्ही तुमचे भाऊ, अबे तुम्ही सगळ्यात लादा भाऊ, कोणीच कोणाचे भाऊ नाही। नेता रयतेचा नाही र कुणी, नेता रयतेचा नाही र कुणी, सारे एकाच माडीचे म्हणी, कधी पक्षाला तत्व बदलतील याची देवाला नाही रमी, कुंकू एकाच्या नावाचा माथी, कुंकू एकाच्या नावाचा माथी गर्भ दुसऱ्याच्या नावानं घातलाय, ही परिस्थिती आपली आर्वी विधानसभेची झालेली आहे। बोलण्याचं चालण्याचं हे जेव्हा शिकलं तेव्हापासून मी कमीत कमी 20-25 वर्षे होत आहे, आपल्याला वर्धा जिल्ह्यामध्ये आदिवासी नाही असे जाहीर करत आहे। आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये आदिवासी 1,60,000 आहे। आपण जर डोळे लावून आपल्या उमेदवाराला जर निवडून दिलं काही कोणाच्या मागे जावं लागत नाही। मला एक सांगा, आज माझ्यापेक्षा माझे वडील भाऊ जे बहिणी महिला ज्या आहेत आपल्या आश्रमशाळेवर एवढा अन्याय होत आहे, आपले आमदार दादाराव केचे यांच्या नारा शाळेमध्ये मुलगा आपला समाजाचा मरण पावला, काय झालं, कोणता तुम्हाला न्याय भेटला? अन्याय होऊन राहिला आपल्यावर, याचा विचार करा सगळ्यांनी, आपल्या आदिवासी महिला आणि मुलांनी। मला एक सांगा, आपण आज दीपक भाऊ काही आपले आमदार नाही आहे, आमदार नाही, खासदार नाही, कोणतेच नाही, स्वतः कमावते स्वतः खाते, तरी पण आपल्या आदिवासी समाजासाठी बरेचसे काही झटत आहे। आज आपल्यासाठी अमूलच आहे, जर तुमच्याजवळ पैसे असेल तर त्या डब्यात पैसे टाका म्हणते, नसेल तर तुमचा पेशंट तुमच्या दवाखान्याला अधिक मला दुसरा वाढायचा आहे, कारण कस आपल्यावर एवढे अन्याय होऊन राहिले, कोणता आपला आमदार आपल्याला आपले अन्याय मिटव
मळाई भाऊकडे एवढे काही मुलं आहेत त्यांच्या गाडीवर कोणी कामाला सगळ्याच्या मला एक सांगा आज 70 ते 75 वर्षापासून आपण आमदार आर्मीचा खासदार आर्मीचा आणि कोणते मुलं आपले वाले त्याने आपला एखादा तरी लावला का नाही 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 त्याच्या याच्यात आहे का आपले पोरं कोणते तरी पोरं मला मुली म्हणा कोणीतरी लावले का ते याचा विचार करा एवढा मोठा अन्याय होऊन राहिला आपला जो आपलं आरक्षण जे आहे हे आपलं आरक्षण सगळं हिसकावत आहे आपल्यामध्ये धनगर घालत आहे बेलदार घालत आहे ठीक आहे आणि बाबूराव शेणवाते ज्या पद्धतीने क्रांतिकारी लढा देत होते इंग्रजांना त्यांनी असं सोडो की पळो करून सोडलं होतं असं सोडो की पळो करून सोडलं होतं की त्यांच्या मागे कितीदा त्यांनी नाही का जाडं विणल्या गेलं पण ते सापडले नाही आणि त्यांची जी राजवाड आहे ना ती चंद्रपूर मधून तर कर्नाटक पर्यंत होती जंगोंदल त्यांनी स्थापन केलं त्यासाठी काय स्थापन केलं बरं जंगोंदलचं संघटन आहे का पुढे कुणाचं चलो व्हेरी गुड व्हेरी गुड जंगम दलचं संघटन त्यांनी स्थापन केलं आणि जंगम दलच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं बिरसा मुंडा यांनी उलगुळांचा नारा देऊन उलगुळां चालवला त्याच पद्धतीने बाबूराव शेणवाते यांनी जंगम दलच्या माध्यमातून न्यायिक अत्याचाराविरुद्ध लढा पुकारला आणि बाबूराव शेणवाते जेव्हा पकडले गेले तुम्ही ऐकून घ्या तुम्ही जेव्हा म्हणता 80 वर्षापासून तुम्ही आहात तर तुमचा कालखंड तेव्हा माहित असायला पाहिजे तुम्हाला बाबूराव शेणवाते यांना जेव्हा पकडण्यात आलं ती तारीख होती 18 ऑक्टोबर किती तारीख होती 18 ऑक्टोबर त्यानंतर 18 ऑक्टोबरला पकडून त्यांना 19 ऑक्टोबरला चंद्रपूरच्या जेलमध्ये आणण्यात आलं तिचा आशीर्वाद आला त्यांच्या आशीर्वादाला दादा तुला सुरू मार्कांगीर अध्यक्ष कोणाला गमतदार पार्टीचे माझ्या एका ठरावानुसार माझ्या एका पत्रातून राष्ट्रीय अध्यक्ष आजच समर्थन म्हणून कोणाला गमतदार पार्टीचं समर्थन म्हणून भाऊ दीपकराव मडवलेला पूर्ण कोणाला कंपनीचं जाहीर समर्थन केलेलं आहे आणि ह्या जाहीर समर्थनाला तुमचा पूर्ण माझा ह्या इरादो कन्नवाड सर्कल शिंदिवली सर्कल कन्नवाड सर्कल ठाणेगाव सर्कल माझा इरिया आहे या इरियातून माझं एक बी मत बेस्ट जायला नको असं मी तुम्हाला आग्रहाची विनंती करते आणि माझं आपलं पूर्ण इरियातून एक मत एक तुमची जर मत समजतात ना बाबासाहेबांना जो मत एका एका मताचा तो अधिकार दिलेला आहे कोण मागितला वनक कायदा कोण मागितला बिरसा मरण मागितला ऍक्युपेशन लँड ऍक्युपेशन लँडचा अर्थ काय समजतो ते इंग्रजी हातालाच काढून घेतलं होतं खिसकून घेतलं होतं बाबासाहेबांनी तो वनक का दिला अनुसूचित क्षेत्र दिलं वनक कायदा दिला अनुक्षेत्र दिलं पेशा याद दिलं मावा नाटे मावाडा दिला म्हणून सांगा आपण मावा नाटा मावा राज अगर करायचा असेल तर आमच्या दीपक भाऊ मगामीला आपल्याला एक मत आपलं अनुमोल एक किमती हो त्याच्या कल्टिव्हेटरला बटन दाबून आपल्याला बहुमताने विजय करायचा आहे आणि इथं म्हणून माझं दोन जे मला आवडा करणं टाइम दिला अरे घराणेशाही म्हणजे दादा कोणत्या पक्षात जाऊ शकते कवाई पक्ष पण पक्ष पक्षाला माणूस बांधून असतो करायसाठी गोष्ट घ्या पहिले अरे अंबळ काळ्याची गोष्ट सगळ्यांना मालूम आहे सगळ्यांना माहित आहे साहेब सगळ्यांना माहित पहिले ते खासदार झाले त्याचा मामा अनिल देशमुख साहेब अनिल देशमुख साहेब त्यांना तिथं पवार साहेब बाबा सर साहेब बाबा सांगितलं आणि ते खूप साहेब हलकेच कानात सांगलं साहेब माय भाषावान दोन देऊन द्या तिकीट आपल्याच घरात आहे आपल्याच घरात आहे काका आपल्याच घरात आहे ते काळे साहेबांचे बाबा ते आमदार काळे साहेब आमदार बायको आता आमदार होणार आम्ही काय करू छटा उचलू का आम्ही सांगाव तुम्ही आपले हेच काम आहे का याच्या पाठीमागे रांगे हेच काम राहिले का आपल्याला अरे आपलं पाठीमाग हिंडाचं नाही कोणाला कोणी असो तू निवडून चालला ना आपलं अधिक आपलं आपलं काम काय मतदान करायचं आपला माणूस मतदान करायचा नाही तर भाऊ ग्रामपंचायत ठराव घ्यायचा काम जर झालं नाही आपल्या याच्यात ग्रामपंचायतीचा ठराव घ्यायचा ग्रामपंचायतीचा ठराव हे सुप्रीम कोर्टाच्या ठरावाच्या बरोबर आहे तो जाऊन कलेक्टरला जायचा साहेब हे काम झालं नाही म्हणजे माया
आम्ही दुर्गे म्हणून त्याची क्लास व्हॅलिडिटी नाही म्हणली. त्याने एलएलबी ऍडमिशन करायचं होतं, माझ्या एलएलबी करून राहिलो मी, काय त्याचा विद्यार्थी आहे एवढा बोलून राहिलो. त्याचं एलएलबी ऍडमिशन करायचं झालं नाही त्याचं ऍडमिशन, काऊन की म्हणे माझ्याकडं क्लास व्हॅलिडिटी नाही आहे म्हणे. काऊन की क्लास व्हॅलिडिटी काऊन नाही, आपल्या खानदानमध्ये कोणी शिकले नाही आहे, कोणी शिकले नाही म्हणे. कुठून आणून ते कागदपत्र, कुठून कागदपत्र आणून ते? अरे आता तुमच्या कागदपत्र काऊन नाही, तुमचं शिक्षण कमी आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जोपर्यंत आपण शिकू नाही आपण आपले अधिकार काय, आपले आपले कर्तव्य काय आहे आपल्याला मालूम नाही राहणार, तोपर्यंत हे लोक वरचे लोक आपल्या अशाच राज्य करत. बाबू तू आमच्या पक्षा झेंडा घे, मन मन भारत माता की. हा हो हो सर, फक्त तुमचं ऐकतो मी, तुमचं घरी तुम्ही जसं म्हणे तसं बोलीन. त्याच्यानंतर काय काहीच नाही. दादा म्हणते, दादानं म्हटलं शुभम म्हणते, जोपर्यंत माझा समाज वंचित आहे म्हणते, तोपर्यंत मी कसा हार मानू म्हणते. जोपर्यंत माझे माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही म्हणते, न्याय भेटणार संविधानातून, पण तो आपण वापर मध्ये आणत नाही आहे. आपण झोपी आहे जागे व्हा, प्रश्न विचारायला शिका. आज आपण प्रश्न विचारायला शिकलो, आज शिकलो, संघटित झालो, त्याने प्रश्न विचारू, कवा बोलू, कवा शिकू, कवा चालू, हे जर आज बोललो सगळ्या गोष्टी केल्या. सेवा, जय भीम, जय मूलवासी, जय संविधान, जय संविधान, जय संविधान. एकदा आवाज जो आहे तो जोरात आला पाहिजे, कारण जर आवाज बुलंद राहिला तर माणूस बुलंद राहील. जय संविधान. धन्यवाद. मी तुम्हाला संविधानाचा नारा का बरं लावायला लावला, कारण संविधानाने आपल्याला बोलायची ताकद दिलेली आहे, म्हणून संविधान जे आहे हे आपण जपायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला संविधानाचा नारा मारायला लावला. माझे बायबाप, माझे बंधू भगिनींदो, आज आपण या बांगडापूर मध्ये सर्व एकत्र झालेलो आहे. सर्वांना माहिती आहे की आपण 2024 रिंगणामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उतरलेलो आहे. आपण या 2024 रिंगणात का बरं उतरलाय, याच्या मागचं नेमकं कारण काय? कारण आपण शोषित वंचित आहे. आपल्याला आपण मूलवासी आहे, आपल्याला वनवासी करायला चालले आहे. काय? वनवासी. पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊन झालेले आहे. 75 वर्षात आपण 78 वर्षामध्ये 75 याच्यासाठी बनून राहिलो, कारण आपण 75 अमृत महोत्सव मनवलेला आहे. पण मला सांगा, तुम्ही स्वातंत्र्य झाले का? नाही झाले ना. का बरं नाही झाले? अरे स्वातंत्र्य झाल्यावर तुम्हाला विचारून राहिलो आहे मी, इंग्रजाच्या काळात नाही विचारून राहिलो. ही आपली अवस्था आहे, विचार करा, करा विचार. पंच्याहत्तर वर्ष झाले अमृत महोत्सव मनवतो आणि स्वातंत्र्य म्हणतो आपण इंग्रजाच्या काळात आहे म्हणून नाही झालो. व्हेरी गुड, ही आपली अवस्था आहे. आपण नेत्याची गुलामगिरी आहोत, त्याच्यानं आपण स्वतंत्र नाही. समजले ना?
तो हे स्वातंत्र्य केव्हा होणार तुम्ही केव्हा होणार बघा ही परिस्थिती आज आर्वी विधानसभेची आहे। हा माझा गोरगरीब जो समाज आहे ना तो आदिवासी असो ओबीसी असो एससी असो किंवा इतर जे काही छोट्या मोठ्या जाती आहे त्या सर्वे असो त्या सर्वांचे जे आलाय ना ते हेच आलाय ते हेच आलाय कारण तुम्हाला इथेच ठेवायचं आहे या जमिनीमध्ये इथंच राहायचं आहे तुम्हाला समजायला काही पाहिजे नाही तुम्ही काही समजले पाहिजे नाही तुम्हाला ज्ञान आलं नाही पाहिजे अशी परिस्थिती आहे कारण तुम्ही या परिस्थितीच्या बाहेर कधी जायचा विचारच केला नाही कैच्या बाहेर आम्ही निघायला पाहिजे तर आता काय करणार ही आपली लढाई कशासाठी आहे आपण ही लढाई का बरं लढून राहिलोय कशासाठी लढून राहिलोय आमदार नाही आमदार सोडा आमदार नंतरचा भाग झाला आपल्या अस्तित्वासाठी आपल्या हक्कासाठी आपल्या स्वतःसाठी ही लढाई आपण लढत आहे म्हणून आपण या मैदानामध्ये उतरलो आहे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही महागाई कुठे पोहोचलेली आहे महागाईचा विचार करा महागाई कुठे गेलेली आहे बाईचा रोज किती आहे 200 रुपये रोज आहे किती दिवस काम मिळते किती दिवस काम मिळते बढिया कस जीवन चालते मग काढून राहिले ना जगून राहिले आहे ना कसे जगून राहिले माहित आहे का कुत्र्या माजऱ्या सारखे कसे कुत्र्या माजऱ्या सारखे जगून राहिले आहे कारण कुत्र्यालाही खायला देत नाही तरी तो जगते आणि मांजर रस्त्यावर चालते ना ती पण जगते किडे माकोडे पण जगते आणि आपल्या जंगलामध्ये जे आता प्राणी सोडलेले आहे ते पण जगते पण ते माणसायला खाऊन जगते कोणाला खाऊन कोणाला खाते माणसायला खाते ही परिस्थिती आहे अरे पंचवीस केले तर कधी तुम्हाला भेटले का पंचवीस हातात पंचवीस केले म्हणून सांगता आजही आलो तशी आहे आपण या जंगलातून जातो तो जायला आता तुम्ही पान तर गाडी भेटत नाही आम्ही त्या आजची साईड ने गेलो होतो 15 वर्ष झाली आहे बस स्टँड बनवून आहे तिथे बसही येत नाही बस स्टँड पहिले पाहिजे का बस पहिले पाहिजे बस पाहिजे का बस स्टँड पाहिजे बस पाहिजे ना तिथे गॅरेज आहे तर माणसाला जगायला पैसे पाहिजे का कवड्या पाहिजे मग पैसे कसे मिळेल आम्हाला तिथून इलाजच नाही झाले अरे यार दादा आमच्या इथली हालत ही आहे तरी आम्ही दरवर्षी दर 5 वर्षानं आम्ही किती वेळा मत करतो हे आम्हाला माहित नाही आम्ही लोकसभा आली मतदान विधानसभा आली मतदान जिल्हा परिषद आली मतदान पंचायत समिती आली मतदान आणि ग्रामपंचायती आली तरी मतदान पण आमच्या मताची किंमत काय आहे हे आम्हालाच माहित नाही आम्हालाच माहित नाही आमचं मत म्हणजे काय आमचं मत म्हणजे काय हे आम्हाला कधी कळलंच नाही म्हणून आमची ही दशा आहे